नमस्कार मित्रांनो, आजच्या या कंडिशनमध्ये बऱ्याचशा लोकांना काही आजार उद्भवायला लागले. त्यामध्ये डायबिटीज असेल, पोटाच्या समस्या असतील, गॅसच्या समस्या असतील, त्याचबरोबर मित्रांनो सांधेदुखी असेल, वेगवेगळ्या अशा अपचनाचे आजार असतील. मित्रांनो हे उद्भवायला लागलेत आणि त्याच्यापासून वंचित राहण्यासाठी, त्याच्यापासून दूर राहण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो, 100% करू शकतोय. त्यामधला एक फॉर्म्युला मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सोपं आहे मित्रांनो, आपण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हे सगळं साहित्य उपलब्ध आहे, किचनमध्ये सगळ्यांच्या साहित्य उपलब्ध आहे, त्याचा वापर करून हा फॉर्म्युला आपण तयार करणार आहे. आणि मित्रांनो त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. एक चमचा मेथी, एक चमचा मिरे, एक चमचा बडीशेप, एक चमचा जिरे, हे आपल्याला साहित्य लागणार. तुम्ही कितीही घेऊ शकता, फक्त समप्रमाणामध्ये हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. आणि हे साहित्य घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये असणाऱ्या उकळीमध्ये किंवा उखाण्यामध्ये मित्रांनो हे आपण ह्या वस्तू, चार वस्तू टाकायच्या आहेत. हे चार साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित उठून घ्यायचं आहे मित्रांनो. याची बारीक पेस्ट बनवायची, एकदम बुकटी बनवायची, ह्या चौकांचं मिश्रण बनवायचं. आणि मित्रांनो यामध्ये असतं झिंक, पोटॅशियम, फायबर, मॅग्नीज, मॅग्नेशियम, असे वेगवेगळे मित्रांनो यामध्ये मिनरल्स आढळतात, जे मित्रांनो अशा वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी मदत करतात. आणि हे मिश्रण बनवून झाल्यानंतर मित्रांनो आपण सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊन मित्रांनो हे मिश्रण एक चमचा रोज खायचं आहे मित्रांनो. यामुळं तुमच्या ह्या सगळ्या समस्या दूर होण्यास 100% खूप चांगल्या प्रकारे मदत मिळेल, रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे यामुळं मिळेल. घरगुती उपाय घरच्या घरी आपण करू शकतो आहे, परंतु एक सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्या महिलांनी या उपायाचा वापर करू नका, ही हात जोडून विनंती आहे. जर उपाय आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं. भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.